आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन, डीजी राजहंस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं आयोजन. निपाणी तालुक्यातील मांगूर येथे डीजी राजहंस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डीजी राजहंस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं मांगूर येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते अतुल कांबळे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय भीम गंगा कल्याण पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन सुकुमार कांबळे हे होते. यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मयुरी सरदेशमुख यांनी वयात येणाऱ्या मुलींसाठी कळी उमलताना या विषयावर मार्गदर्शन करताना वयात येणाऱ्या मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी कशा पद्धतीने वागवले पाहिजे, स्वच्छतेच्या कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केलं. दुसऱ्या सत्रात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर राबवण्यात आलं. स्त्रियांना विविध आजारावर चिकित्सा करून त्यावरील चांगल्या दर्जाची मोफत औषधे फाउंडेशनच्या वतीनं यावेळी देण्यात आली, तसेच लसीकरण करण्यात आलं. यावेळी ट्रस्टी वंदना राजहंस, सिकंदर मधाळे, सुदेश राजहंस, मनीषा मधाळे आणि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक मिनल राजहंस यांनी केले. आभार चंद्रकांत कांबळे यांनी मानले. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. फाउंडेशनच्या वतीने आज महिलांसाठी व मुलींसाठी कळी उमलताना हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हा कार्यक्रम ठेवण्याचं उद्देश म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे, महिलांच्या आरोग्याकडे त्या स्वतः लक्ष देत नाही आहे आणि यामुळे जर महिला निरोगी असेल तर तिचं कुटुंब निरोगी राहतं आणि कुटुंब निरोगी राहिलं तर आपल्याला जास्ती फायदा होतो. म्हणून तर या शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याला महिलांचा प्रतिसाद मिळाला का? या कार्यक्रमाला महिलांचा, मुलींचा